नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब ह्या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण अर्थशास्त्र म्हणजेच इकॉनॉमिक्समधला एक महत्त्वाचा टॉपिक कव्हर करणार आहे, तो म्हणजे बँकिंग सिस्टीम. बँकिंग सिस्टीममधली जी फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन असणार आहे ते आपण याच्यामध्ये प्रश्न उत्तर स्वरूपात कव्हर करणार आहे. एकूण 25 प्रश्नांचा हा सेट बनवलेला आहे. अतिशय इम्पॉर्टंट असे प्रश्न असतील, सगळेच्या सगळे एक्झाम ओरिएंटेड आहेत. बरेच प्रश्न याच्यातले MPSC UPSC एक्झाम्समध्ये आलेले आहेत, त्याच्यामुळे खरंच हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. तुम्ही व्यवस्थित त्याच्यातून नोटसुद्धा बनवू शकाल. ओके, तर सगळ्यात पहिला प्रश्न आपण बघूयात. पहिला प्रश्न आहे, सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्या 3 महत्त्वाच्या वित्तीय संस्था मागासलेल्या भागात सुरू झालेल्या प्रकल्पांना सवलतीच्या दराने वित्त पुरवठा करतात? तर हा पहिला प्रश्न आहे. याचा अर्थ असा, याच्यामध्ये असं विचारलंय की खाली 4 ऑप्शन दिलेत, त्याच्यापैकी अशा 3 आपल्याला वित्त संस्था अशा ओळखायच्यात की ज्या मागास भागातल्या जे प्रकल्प सुरू असतील तर त्या प्रकल्पांमध्ये सवलतीच्या दराने वित्त पुरवठा करतात, म्हणजे एक कमी रेटमध्ये पैसे देतात. ओके, तर अशा पद्धतीच्या कुठल्या 3 इन्स्टिट्यूट आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे. तर याच्यामध्ये मी तुम्हाला डायरेक्टली आन्सरच सांगणार आहे प्रत्येक क्वेश्चनचं. तर आन्सर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच IDBI बँक, त्यानंतर ICICI आणि IFCI. तर या 3 ज्या वित्तीय संस्था म्हणजे ज्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स आहेत, तर या मागास भागामध्ये जे प्रकल्प सुरू होतात त्या प्रकल्पांमध्ये सवलतीच्या दराने वित्त पुरवठा करतात. ओके, तर विसरू नका, हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे, विचारू शकतात एक्झाममध्ये. आणि एक्झाममध्ये या ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत यांच्याबद्दलची सुद्धा इन्फॉर्मेशन विचारलेली आहे. जसं की जोड्या लावांमध्ये सुद्धा प्रश्न येऊन गेलेले आहेत की IDBI बद्दल विचारतील, त्याची स्थापना कधी झाली होती किंवा त्याचा लॉंग फॉर्म काय आहे. तर पहिल्यांदा आपण IDBI बद्दल बघू. तर IDBI म्हणजे तुम्हाला तर माहिती असेल, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, ज्याचं की हेड ऑफिस आहे, हेडक्वार्टर आहे मुंबईमध्ये. आणि त्याचे जे म्हणजे त्याची एस्टॅब्लिशमेंट आहे 1964 ची, म्हणजे 1964 या बँकेची स्थापना करण्यात आली होती. ओके, आणि याचे CEO सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, कारण यांची अपॉइंटमेंट सुद्धा मार्च मंथच्या एंडमध्येच झाली होती या वर्षीच्या, त्याच्यामुळे CEO बद्दल सुद्धा विचारू शकतात. तर त्याचे CEO आहेत महेश जैन. ओके, तर महेश कुमार जैन हे या IDBI नवीन CEO आहेत, त्याच्यामुळे हे पण तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण ICICI बँकबद्दल जाणून घेऊयात. तर ICICI बँक याचा लॉंग फॉर्म सुद्धा इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, तर हा आहे म्हणजेच इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. ओके, लक्षात ठेवा हा. आणि याची स्थापना 1994 ची आहे. ओके, आणि चंदा कोचर हे याच्या CEO आणि MD आहेत. तर ICICI बद्दल ही सगळी माहिती तुम्हाला महत्त्वाची एक्झाममध्ये विचारू शकतात. आणि त्यानंतर IFCI बघू आपण. IFCI बद्दल बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहे त्याच्या लॉंग फॉर्ममध्ये. तर इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, तर हा त्याचा लॉंग फॉर्म आहे, इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. आणि याची स्थापना आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जस्ट 1 वर्षाच्या आत झाली होती, जुलै 1, 1948 ला याची IFCI स्थापना झाली होती. आणि ही अशा प्रकारची पहिली इन्स्टिट्यूट आहे जी इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये लॉंग टर्मसाठी लोन प्रोव्हाइड करते. ओके, तर हे पण तुम्ही लक्षात ठेवा, आपली भारतातली पहिली इंडस्ट्री अशी ही किंवा पहिली इन्स्टिट्यूट आहे जे इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये लॉंग टर्मसाठी फायनान्स प्रोव्हाइड करतो. ओके, तर IFCI, ICICI आणि IDBI हे तिन्ही बँकांची जेवढी आपण इन्फॉर्मेशन बघितली तेवढी सफिशियंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. आता या प्रश्नामध्ये जोड्या लावायच्यात तुम्हाला. एका साईडला विषय दिलाय आणि एका साईडला संबंधित संस्था दिलेली आहे. तर हे विषय म्हणजे जीवन विमा हे कुठल्या संस्थेशी संबंधित आहे याच्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर शेअर बाजार कोण रेग्युलेट करतं, म्युच्युअल फंड, त्यानंतर क्रेडिट रेटिंग, तर हे सगळे तुम्हाला माहिती पाहिजेत. याचं जे आन्सर आहे हे आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजे जीवन विमा हे IRDAI रेग्युलेट करतं. IRDAI तुम्हाला माहिती असेल, इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया, ज्याची की स्थापना 1999 झाली होती आणि याचं हेडक्वार्टर आहे हैदराबादमध्ये. ओके, तर एवढी सगळी माहिती तुम्हाला माहिती असू द्या याच्याबद्दल. त्यानंतर शेअर बाजार, शेअर बाजारला तुम्हाला माहिती असेल रेग्युलेट सेबी करतं. सेबीचा लॉंग फॉर्म आहे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. ओके, आणि सेबीची जी स्थापना आहे ही 1992 झाली होती. थोडं तुम्ही पण सर्च करून याला कन्फर्म करा, 1992 or 93 असं काहीतरी आहे. तर सेबीची स्थापना 1992 आणि याचं जे हेड ऑफिस आहे हे आहे मुंबई येथे. ओके, त्यानंतर म्युच्युअल फंड कोण रेग्युलेट करतं, तर AMFI म्हणजेच असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडिया. ओके, आणि याची स्थापना 1995 झाली होती. आणि जे क्रेडिट रेटिंग आहे, तर क्रेडिट रेटिंग एजन्सी आपल्या भारताची ती म्हणजे ICRA. ओके, तर ICRA म्हणजेच
याचा सुद्धा लॉंग फॉर्म बऱ्याच जणांना माहिती नसतो, तर तो व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवा तुम्ही. ICRA म्हणजे इन्व्हेस्टमेंट इन्फॉर्मेशन अँड क्रेडिट रेटिंग एजन्सी. ओके, तर ICRA म्हणजेच इन्व्हेस्टमेंट इन्फॉर्मेशन अँड क्रेडिट रेटिंग एजन्सी ऑफ इंडिया. ओके, आणि याची सुद्धा स्थापना 1991 आसपास झाली होती. या सगळ्या इन्स्टिट्यूट्स महत्त्वाच्या आहेत, आपले वेगवेगळे सेक्टर रेग्युलेट्स करतात हे, त्याच्यामुळे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. तर असं विचारलं, शेअर बाजाराला कोण रेग्युलेट करतं? तर सेबी. जीवन विमाला कोण रेग्युलेट करतं, म्हणजेच आपलं जे इन्शुरन्स सेक्टर आहे याला कोण रेग्युलेट करतं? तर इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन बघू आता आपण. एखाद्या अर्थव्यवस्थेतील व्याजदर कमी केल्यास डॅश डॅश डॅश, आणि म्हणजे खाली चार पर्याय दिले, चार सेंटेन्स दिलेले आहेत. जर एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये व्याजदर कमी केला तर त्याचा परिणाम काय होतो, हे सगळ्याचा सगळा प्रश्न जो आहे हा तुमच्या नॉलेज ओरिएंटेड आहे. तुम्ही इकॉनॉमिक्सचं कसं ॲप्लिकेशन तुमच्या डे टू डे लाईफमध्ये करता याच्याशी संबंधित आहे. ओके, आणि जर तुम्ही न्यूजपेपरचं रिडिंग व्यवस्थित काळजीपूर्वक करत असाल तर अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला लवकर अटेम्प्ट होईल एक्झाममध्ये. ओके, आणि इकॉनॉमिक्समधले बरेचसे प्रश्न हे तुमच्या नॉलेज ओरिएंटेड असतात. तर या प्रश्नाचं जे आन्सर आहे ते म्हणजे, जर एखाद्या अर्थव्यवस्थेतील व्याजदर जर कमी केला तर काय होईल? लोक बँकेमध्ये पैसे ठेवणार नाही आहेत, कारण तिथं तर व्याजदर भेटत नाही आहे. त्याच्यामुळं लोक कुठं ना कुठं पैसे गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करतील. ओके, सेव्हिंगला जर तुम्हाला रेट कमी देत असेल तर तुम्ही नक्कीच कुठंतर गुंतवणूक करण्याचाच प्रयत्न करणार, तर तोच तुम्हाला कॉमन सेन्स यूज करायचा इथं. याचा आन्सर असेल पर्याय क्रमांक 3, अर्थव्यवस्थेचा गुंतवणूक खर्च वाढेल. ओके, नेक्स्ट न्यूज आता बघू आपण. इथं अ ब आणि क असे तीन पर्याय दिलेले आहेत, आणि याच्यामध्ये तुम्हाला बरोबर विधान ओळखायचं आहे. अ पर्यायामध्ये सांगितलेलं आहे, देशातील पहिली महिला बँक भारतीय महिला बँक मुंबई 19/11/2013 रोजी सुरू करण्यात आली. ब पर्याय आहे, सध्या कार्यरत असलेल्या 19 सार्वजनिक क्षेत्र बँकासारखी ही एक बँक ठरते. आणि क आहे, भारतीय महिला बँक ही शासनाने स्थापन केलेली प्रथम सार्वजनिक क्षेत्र बँक होती. ओके, याला होती मुद्दा म्हणलेलं आहे कारण ती आता SBI मध्ये मर्ज झालेली आहे. ओके, तर याचं जे करेक्ट आन्सर आहे हे आहे पर्याय क्रमांक 3, अ आणि क बरोबर आहे. याच्यामध्ये जे 19 सार्वजनिक क्षेत्रांसारखी बँक ठरते असं सांगितलं ते विधान चुकीचं आहे. आता आपण थोडीशी भारतीय महिला बँकेबद्दल माहिती जाणून घेऊया. 19/11/2013 इंदिरा गांधींच्या 94व्या वाढदिवसादिवशी, बर्थ अॅनिव्हर्सरी दिवशी, मुंबई इथं या महिला बँकेची स्थापना करण्यात आली. हे भारत म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने याची स्थापना केलेली आहे. महिला बँकेचं जे हेडक्वार्टर आहे ते न्यू दिल्लीमध्ये आहे. ओके, हे लक्षात ठेवा. ह्याचं ऑफिसचं उद्घाटन, एका ब्रँचचं उद्घाटन मुंबईमध्ये केलं होतं पहिल्यांदा, मात्र त्याचं हेडक्वार्टर दिल्लीमध्ये आहे. ओके, आणि याच्या म्हणजे ह्याच्या एस्टॅब्लिशमेंटमध्ये 1000 करोडची इन्व्हेस्टमेंट सुद्धा केलेली आहे गव्हर्नमेंटने. ओके, तर भारतीय महिला बँकेसाठी जर विचारलं स्थापन करताना किती रुपये डिपॉझिट आहेत, तर 1000 करोड. याच्या ज्या CEO होत्या त्या होत्या उषा आनंद सुब्रमण्यम. ओके, आणि ज्या भारतीय महिला बँकेचं जे गोल आहे ते मेन त्यांचं गोल आहे की आर्थिकदृष्ट्या महिलांना सशक्त बनवणं. ओके, कारण त्यांच्या स्लोगनमध्येच त्यांनी तसं सांगितलेलं आहे. त्यांचं स्लोगन आहे एम्पावरिंग विमेन. ओके, आणि अशा प्रकारची इन्स्टिट्यूट महिलांसाठी फक्त असलेला भारत हा जगातला तिसरा क्रमांकाचा देश होता. म्हणजेच याच्या आधी, आपल्या आधी 200 देश होते ज्यांनी महिलांसाठी एखादी फायनान्शियल इन्स्टिट्यूट उघडली आहे किंवा बँक उघडली आहे. तर म्हणजे पाकिस्तान आणि दुसरा म्हणजे तंझानिया. ओके, तर आपल्या आधी पाकिस्तानमध्ये सुद्धा महिलांसाठी एक अशीच बँक होती, आणि तंझानियामध्ये त्यानंतर, आणि थर्ड नंबरला आहे भारत. ओके, तर ही सगळीच्या सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आता आपण त्या 19 ज्या नॅशनलाइज बँक आहेत सध्याच्या त्या बघूयात. तर हा जो समोर तुम्हाला टेबल दिसतोय हा RBIच्या ऑफिशियल वेबसाईटवरून घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा बघू शकता कुठल्या कुठल्या 19 बँक आहेत त्या नॅशनलाइज. एक म्हणजे अलाहाबाद बँक, त्यानंतर आंध्रा बँक आहे, बँक ऑफ बरोदा आहे, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र सुद्धा नॅशनलाइज बँक आहे, कॅनरा बँक, त्यानंतर कॉर्पोरेशन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, देना बँक, इंडियन बँक, त्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक आहे, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, सिंडिकेट बँक, पंजाब नॅशनल बँक, त्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया, युनायटेड बँक ऑफ इंडिया, पंजाब अँड सिंध बँक, त्यानंतर युको बँक आणि विजया बँक. तर या 19 बँक ज्या आहेत ह्या सध्या नॅशनलाइज बँक या कॅटेगरीमध्ये मोडतात. ओके, तर नॅशनलाइज म्हणजे नेमकं काय? तर याच्यासाठी इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजे IMF, ज्याचं की हेडक्वार्टर वॉशिंग्टन DC मध्ये, त्यांनी थोडीशी एक डेफिनेशन सुद्धा दिलेली आहे नॅशनलाइज म्हणजे काय.
तर अशा प्रकारची प्रॉपर्टी किंवा अशा प्रकारची इन्स्टिट्यूट जी गव्हर्नमेंट ओन्ड आहे किंवा गव्हर्नमेंटमध्ये त्याचे मेजर शेअर्स आहेत, तर अशा प्रकारची जी इन्स्टिट्यूट असते त्याला आपण नॅशनलाइज इन्स्टिट्यूट म्हणतो. तर आपल्या देशातली पहिली नॅशनलाइज बँक असं जर विचारलं एक्झाममध्ये तर ती म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ओके, तिला 1949 आपल्याला नॅशनलाइज करण्यात आलं होतं, म्हणजे पहिल्यांदा ती प्रायव्हेट सेक्टरमध्ये येत होती, मात्र नंतर तिला आपण नॅशनलाइज केलेलं आहे 1949. आणि नंतर जर एस बी आयबद्दल जर विचारलं तुम्हाला तर एस बी आयचं आधीचं नाव काय होतं वगैरे, तर इम्पेरियल बँक ऑफ इंडिया हे एस बी आयचं आधीचं नाव होतं. ओके, नंतर 1960 एस बी आयसोबत बऱ्याचशा आणखीन 7 ब्रँचसुद्धा नॅशनलाइज करण्यात आल्या. ओके, तर विचारू पण शकतात अशा प्रकारचा प्रश्न, एस बी आयचं आधीचं नाव काय होतं आणि आर बी आय ही कधी आपली नॅशनलाइज झाली, ते 1949. आता आपण बँकबद्दल बोलतोय तर एक आणखीन एक बँक प्रकार सुरू झाला आहे, तो म्हणजे पेमेंट बँक्स. तर पेमेंट बँक सध्या दोन आपल्या देशांमध्ये वर्किंग आहेत. विचारू शकतात एक्झाममध्ये की कुठल्या दोन पेमेंट बँक सध्या वर्किंग आहेत. पहिली म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँक लिमिटेड आणि दुसरी म्हणजे एअरटेल पेमेंट बँक लिमिटेड. एअरटेल पेमेंट बँक ही रिसेंटली सुरू झालेली, आपल्या करंट अफेअरमध्ये सुद्धा आपण ते बघितलेलं आहे. आणि बऱ्याच अशा बँक्स आहेत ज्यांना सर्टिफिकेट किंवा लायसन भेटलेलं आहे, मात्र अजून ते कमर्शियलाइज ओपन नाही झालेल्या. ओके, म्हणजे त्यांचं वर्किंग पण रिसेंटली आता सुरूसुद्धा होईल. कुठल्या कुठल्या त्या बँक आहेत, तर पेमेंट बँक आहे त्याच्यामध्ये, त्यानंतर जिओ पेमेंट बँक आहे, ओके, पेटीएम बँक आहे, एन एस डी एल पेमेंट बँक आहे, ओके, फिनो पेमेंट बँक, तर अशा प्रकारच्या आणखीन बऱ्याचशा बँक आहेत ज्यांना लायसन भेटलेलं आहे. तर हे सुद्धा पुढं एक्झाममध्ये तुम्हाला विचारू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण आता. पुढीलपैकी चुकीचं विधान तुम्हाला ओळखायचं आहे. अ असे दोन विधानं दिलेले आहेत आणि याच्यापैकी तुम्हाला चुकीचं कुठलं हे ओळखायचं आहे. भारतात राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची स्थापना 1982 झाली होती आणि ब विधानमध्ये असं सांगितलंय प्रादेशिक ग्रामीण बँकेची स्थापना 1973 झाली. तर याच्यामधलं जे ब विधान आहे हे चुकीचं विधान आहे, म्हणजे आपलं जे आन्सर असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 2. कारण प्रादेशिक ग्रामीण बँक म्हणजेच आर आर बी रिजनल रुरल बँक, त्याची जी स्थापना आहे ही 1975 झाली होती. ओके, 1975 झाली होती. आता हे तुम्ही लक्षात कसं ठेवायचं आहे, तर तुम्ही जे 5-year प्लॅन वाचता, म्हणजे पंचवार्षिक योजना ज्या वाचताय, तर त्याच्यामधून असे पॉईंट्स नोट डाऊन करायचे की त्या पंचवार्षिक योजनेमध्ये नेमकं काय घडलं होतं. ओके, आपण सुद्धा जवळपास 6 पंचवार्षिक योजना बघितल्यात. ज्यांनी कुणी ते लेक्चर बघितलेले नसतील त्यांनी नक्की ते लेक्चर बघा, एक्झाममध्ये त्याच्यावरतून बरेच प्रश्न येतील. ओके, आणि इकॉनॉमिक्समधले जवळपास 80% पोर्शन किंवा 80% क्वेश्चन्स जे आहेत हे डायरेक्टली पंचवार्षिक योजनामधूनच येतात. ओके, तर आता तुम्ही लक्षात कसं ठेवू शकता याला, आर आर बीची जी स्थापना आहे ही 1975 झाली आणि ती म्हणजे त्यावेळेस 5-year प्लॅन चालू होता, 1974 ते 1978 याच्या दरम्यान 5वा पंचवार्षिक योजना सुरू होती. या दरम्यानच आपण बघितलंय की HDFC बँकेची सुद्धा स्थापना झाली होती 1977 आसपास. आणखीन एक महत्वाची पॉलिसी सुरू झाली होती, ते म्हणजे नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी. ओके, म्हणजे आपले जे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण आहे हे पहिलं धोरण सुद्धा 1976 आसपासच लागू झालं होतं. तर हे सगळे महत्वाचे पॉईंट होते. 5th 5-year प्लॅन्स आपण बघितलेला आहे, ज्यांनी कुणी ते बघितलेलं नाही आहे तो नक्की बघा. आणि जो अ पर्याय सांगितलेला आहे, म्हणजेच आपली जी नाबार्ड बद्दल सांगितलं त्यांनी की नाबार्डची स्थापना 1982 करण्यात आली होती, तर ते करेक्ट आहे. 1981 एक ऍक्ट पास झाला होता आणि 82 नाबार्डची सुरुवात झाली, वर्किंगमध्ये आला नाबार्ड. ओके, नाबार्डसाठी रिकमेंडेशन कुठल्या कमिटीचे होते असं जर विचारलं तर ती कमिटी आहे बी शिवारमन कमिटी. ओके, तर ही कमिटीचं नाव सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, नाबार्डसाठी कुठली कमिटी आहे. आणि नाबार्ड हे 6व्या 5-year प्लॅनमध्ये सुरू झालेलं आहे. ओके, 5th बघितलं आपण, 5th जे ड्युरेशन होतं हे 1974 ते 1978 होतं आणि त्यानंतर 6th 5-year प्लॅनमध्ये नाबार्डची स्थापना करण्यात आली. नाबार्डसोबत आणखीन एक बँकेची स्थापना करण्यात आली होती आणि ती म्हणजे एक्झिम बँक, जे आपल्या देशाचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यापार बघते, त्या बँकेची सुद्धा स्थापना ही 6व्या 5-year योजनेमध्ये करण्यात आली होती. ओके, आणि 1980 6 वेगवेगळ्या बँक सुद्धा नॅशनलाइज झाल्या होत्या, ज्यांचं 2 crore जास्त डिपॉझिट आहे अशा. ओके, तर हे सगळ्याचे सगळे पॉईंट जे होते हे 6व्या 5-year योजनेमधले होते. तुम्ही पण अशाच पद्धतीने त्याला लक्षात ठेवा, सारखा सारखा त्या व्हिडिओला बघा किंवा सारखा सारखा अभ्यास करा, त्याच्यातून तुम्हाला नक्कीच ते लक्षात राहणारच आहे. 6व्या 5-year योजनेमध्ये आणखीन 2 महत्वाच्या घटना घडल्या होत्या, त्या आपण लेक्चरमध्ये बघितल्यात. एक म्हणजे भोपाळ गॅस दुर्घटना झाली होती आणि दुसरं म्हणजे ऑपरेशन ब्ल्यू स्टार पण त्याच दरम्यान झालेलं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आता बघू आपण.
विभेदित व्याज योजने अंतर्गत म्हणजेच डिफरन्शियल रेट ऑफ इंटरेस्ट स्कीमच्या अंतर्गत गरीब शेतकऱ्यांना कोणत्या व्याजदराने कर्ज दिले जाते हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे जे कर्ज दर असतं म्हणजे डिफरन्शियल रेट ऑफ इंटरेस्ट स्कीम, या स्कीममध्ये शेतकऱ्यांसाठी गरीब शेतकऱ्यांसाठी काय कर्ज दर असतो तर तो म्हणजे 4% असतो. ओके, 1972 पासून याचे सुरुवात झालेली आहे अशा प्रकारच्या स्कीमची. आणि याचं जे रेकमेंडेशन होतं किंवा याच्यासाठी एक कमिटी होती ते पण याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आपण नेक्स्ट क्वेश्चनमध्ये. ते आहे की रिझर्व्ह बँकेने 1970 साली -- यांच्या अध्यक्षतेखाली विभेदित व्याजदराचा म्हणजे डिफरन्शियल रेट ऑफ इंटरेस्ट विचार करण्यासाठी एक समिती नेमली होती -- यांच्या अध्यक्षतेखाली. तर ते अध्यक्ष होते डॉक्टर हजारी. ओके, तर डॉक्टर हजारी यांच्या अध्यक्षतेखालीच हा जो डिफरन्शियल रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो डिसाईड करण्यात आला. त्याच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी फॉर्म झाली होती. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण आता. म्युच्युअल फंडचे वर्गीकरण खालीलपैकी कोणत्या प्रकारात करता येईल? तर खाली चार पर्याय दिले आहेत. याच्यापैकी म्युच्युअल फंड हे कुठल्या कॅटेगरीमध्ये येऊ शकतं? तर भांडवल बाजारातील वित्तीय मध्यस्थ संस्था, तर या कॅटेगरीमध्ये आपण म्युच्युअल फंडला इन्क्लूड करू शकतो. हे सगळ्याचे सगळे क्वेश्चन जे या लेक्चरमध्ये आहेत हे थोडा आपण लेक्चर एक्सटेंड सुद्धा होणार आहे, मात्र सगळे प्रश्न तुमच्या बँकिंग सेक्टरसाठी महत्वाचे आहेत. म्हणजे इकॉनॉमिक्स मधला एक बँकिंगचा जो सिलेबस आहे त्याच्यात बऱ्यापैकी अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये सुद्धा दिसतील. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण आता. पत प्रमाणित करणाऱ्या संस्थांवर गुंतवणुकीचा सर्वाधिक दर्जा कोणता आहे? म्हणजेच रेटिंग जे देतात इन्स्टिट्यूट, तर रेटिंगचा हायएस्ट ग्रेड कुठला असतो असं विचारलं याच्यामध्ये. तर हायएस्ट जो ग्रेड असतो तो असतो AAA AAA. हा पत प्रमाणित करणाऱ्या संस्थांवर गुंतवणुकीचा सर्वाधिक दर्जा कोणता आहे असं याचा आन्सर आहे, तर AAA. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण आता. देशात बचतीचे प्रमाण कमी होत आहे कारण? बचत का कमी होत चालली आहे अशा प्रकारचा प्रश्न आहे हा. याच्यामध्ये सुद्धा तुमचा ऍप्लिकेशन ओरिएंटेड अप्रोच कसा आहे क्वेश्चनसाठी तेच मॅटर करणार आहे. तर याचं जे आन्सर आहे हे आहे पर्याय क्रमांक बी. म्हणजे ज्यावेळेस जर व्याजदर जर कमी देत असाल तर ऑब्व्हियसली लोक बचत पण कमीच करतील, कुठे ना कुठे त्यांचे पैसे इन्व्हेस्ट करायला सुरुवात करतील. ओके, म्हणजे बचतीचं जे प्रमाण आहे हे कमी व्हायचं कारण कुठलं? तर बचतीवर मिळणारा जो व्याजदर आहे तो कमी आहे हे याचं कारण आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण आता. दोन विधानं दिलेत आणि तुम्हाला चुकीचं कुठलं विधान आहे हे ओळखायचंय. अविधान सांगतंय की सन 1969 मध्ये 19 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. आणि ब विधानामध्ये असं सांगितलंय ज्या व्यापारी बँकांचे डिपॉझिट 50 करोड पेक्षा वर होते त्यांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. तर सेकंड सेंटेन्स करेक्ट आहे, ज्या बँकांचं 50 करोड पेक्षा डिपॉझिट जास्त होतं अशांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. मात्र 1969 19 नाही तर 14 बँकांचं नॅशनलायझेशन करण्यात आलं होतं. ओके, तर 1969 हे आपल्या पंचवार्षिक योजनेच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण बघितलंय. ही चौथ्या पंचवार्षिक योजनेमधला क्वेश्चन आहे. 14 बँकांचं नॅशनलायझेशन करण्यात आलं होतं 1969. ओके, आणि ज्यांचं डिपॉझिट 50 करोड पेक्षा जास्त आहे अशा. नेक्स्ट क्वेश्चन बघू. मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी अँड नेट डिमांड अँड टाइम लायबिलिटी हे कशाशी संबंधित आहे? तर खाली चार पर्याय दिलेले आहेत. हे आपल्या बँकिंग व्यवहार याच्याशी संबंधित म्हणजे बँकिंग टर्मिनॉलॉजीज आहेत या. मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी अँड नेट डिमांड अँड टाइम लायबिलिटी. ओके, व्हेंचर कॅपिटल म्हणजे काय असं विचारलेलं आहे. व्हेंचर कॅपिटल नेमकं काय असतं? तर व्हेंचर कॅपिटल म्हणजे काय, एक जो नवीन व्यापारी असतो तर तो व्यवसाय सुरू करताना जो एक लॉंग टर्मसाठी म्हणून एक जो भांडवल गोळा करतो किंवा लॉंग टर्मसाठी एखादा लोन घेईल तर त्याचे फंड क्रिएट झालेला असतो त्याला आपण व्हेंचर कॅपिटल म्हणतो. याच्यामध्ये एक कंडिशन आहे की तो व्यापारी नवीन व्यापारी असला पाहिजे, म्हणजे तो नव्याने बिझनेस सुरू करतोय असा. तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच नवीन व्यापाऱ्यांकरिता सुरुवातीला दिले जाणारे दीर्घ मुदतीचे भांडवल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण आता. दोन विधानं दिलेत इथं तुम्हाला आणि याच्यामध्ये बरोबर किंवा चूक काय असेल ते ओळखायचे आहेत. अविधानामध्ये सांगितलंय क्षेत्रीय ग्रामीण बँक म्हणजे रिजनल रुरल बँक या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून पुरस्कृत केल्या जातात. आणि ब विधान आहे एम नरसिंहम हे ग्रामीण बँक विषयक कार्यगटाचे प्रमुख होते. तर याच्यामध्ये दोन्हीच्या दोन्ही सेंटेन्स करेक्ट आहेत. ओके, म्हणजे रिजनल रुरल बँक ज्या असतात या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून पुरस्कृत केल्या जातात. आणि याच्या संबंधात जे बँक विषयक कार्यगटाचे प्रमुख जे होते ते होते एम नरसिंहम. नेक्स्ट क्वेश्चन बघू. बँकेचे डीमॅट खाते कोणत्या कारणासाठी वापरण्यात येते? सोपा प्रश्न आहे हा. तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं डीमॅट अकाउंट असणार सुद्धा आहे.
ओके तर डीमॅट अकाउंट जे असतं हे आपल्याला शेअर खरेदी विक्रीसाठी ऑनलाईन व्यवहारासाठी कामी पडतं. ओके आणि डीमॅट अकाउंटचा थोडाफार चार्ज सुद्धा असतो, बऱ्याच जणांचं तुमचं अकाउंट असणार आहे तसं. नेक्स्ट क्वेश्चन बघू. भौतिक भांडवलाबरोबरच देशाच्या विकासाच्या दृष्टीने कोणत्या प्रकारच्या भांडवलाला जास्त महत्व आहे? भौतिक भांडवल तर अतिशय महत्वाचं असतंच, त्याचबरोबर खाली जे पर्याय दिलेत त्याच्यापैकी एक महत्वाचं भांडवल आहे ज्याची सुद्धा आपल्या देशाच्या विकासासाठी गरज पडते, तर ते वित्तीय भांडवल नाही आहे, ते विदेशी भांडवल सुद्धा नाही आहे, खाजगी भांडवल सुद्धा नाही आहे, मात्र मानवी भांडवल हे एक आपल्या देशाला विकासाच्या दृष्टीने एक महत्वाचं भांडवल आहे. ओके त्याच्यामुळे मानवी भांडवल हे याचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू. भारताच्या सार्वभौम ऋणाचे पतमापन यांच्याकडून केले जाते, म्हणजे खालीलपैकी कुठल्या इन्स्टिट्यूटकडून आपल्या रेटिंग दिले जातात असं विचारलेलं आहे, तर फिच रेटिंग और इसरा, तर याचा आन्सर आहे अ आणि ड, दोन्ही आन्सर करेक्ट, म्हणजे ऑप्शन ए आणि ड हे करेक्ट असतील, पर्याय क्रमांक एक हे आपला आन्सर असणार आहे. ओके आपण बघितले इकराबद्दल, इकराचा लॉंग फॉर्म सुद्धा आपण बघितलेला आहे, दॅट इज इन्व्हेस्टमेंट इन्फॉर्मेशन अँड क्रेडिट रेटिंग एजन्सी ऑफ इंडिया. ओके आणि ज्याचं की हेड ऑफिस आहे गुडगाव येथे, गुडगाव म्हणजेच आपल्या सध्याचं गुरुग्राम, याची स्थापना 1991 झाली होती. ओके आणि जे फिच रेटिंग इन्स्टिट्यूट आहे, अशाच प्रकारचे इन्स्टिट्यूट जगामध्ये सुद्धा कार्यरत आहे, त्याचं हेड ऑफिस आहे न्यूयॉर्कमध्ये, मात्र हे जे इंडियन आहे फिच रेटिंग याची हेड ऑफिस, याचं हेड ऑफिस आहे मुंबईमध्ये. ओके नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण आता. व्यापारी बँका देत असलेल्या टीजर लोन अर्थव्यवस्थेतील चिंतेचे बाब का आहेत असे विचारलेलं आहे, म्हणजे व्यापारी बँका ज्या आहेत हे एक टीजर लोन नावाचा प्रकार आहे, टीजर लोन प्रोव्हाइड करून देतात, तर या अर्थव्यवस्थेसाठी चिंतेची बाब का आहेत? तर याचं जे करेक्ट आन्सर आहे हे पर्याय क्रमांक अ फक्त बरोबर हेच करेक्ट आहे, कारण टीजर लोन हे कर्ज कमी दर्जाचं असतं आणि त्याच्यामुळं भविष्यात बँका बुडण्याचं किंवा बँका बुडीत कर्जाचे प्रमाण वाढू शकते. ओके त्याच्यामुळं अ हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू. केंद्र सरकारला पुढीलपैकी कोणत्या क्षेत्रात वारंवार अधिक काळजीपूर्वक व जबाबदारीने वागावं लागतं? तर ती म्हणजे आपली बँकिंग क्षेत्र. बँकिंग क्षेत्रामध्ये सरकारला काळजीपूर्वक आणि वारंवार लक्ष देऊन जबाबदारीने वागावं लागतं. खालीलपैकी कोणत्या बँकेने डिसेंबर 2011 आपली 100 वर्ष पूर्ण केले? तर ती बँक होती सेंट्रल बँक ऑफ इंडिया. नेक्स्ट क्वेश्चन. रिअल इंटरेस्ट रेट म्हणजे काय असतो? तर रिअल इंटरेस्ट रेट जो नॉमिनल इंटरेस्ट रेट असतो त्याच्यातून जर आपण इन्फ्लेशनचा रेट म्हणजे जो चढ उताराचा रेट आहे तो जर मायनस केला तर जो रेट आपल्याला एक्झॅक्ट भेटणार आहे त्याला म्हणतो आपण रिअल इंटरेस्ट रेट. ओके म्हणजे नॉमिनल इंटरेस्ट रेट मायनस इन्फ्लेशन रेट, म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपला आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इथं सुद्धा तुम्हाला जोड्या लावायच्यात अ आणि ब असे दोन स्तंभ दिलेले आहेत आणि एका साईडला कायदे दिलेले आहेत किंवा बँकेची स्थापना सांगितलेली आहे आणि दुसऱ्या साईडला इयर्स दिलेले आहेत, त्याच्यामुळं इयर्स तुम्हाला एवढ्या चांगल्या पद्धतीने माहिती असणं गरजेचं आहे. पहिला आपण बघूयात आता आन्सर काय, तर याचा आन्सर आहे पहिला पर्याय क्रमांक एक. ओके म्हणजे बँकिंग नियमन कायदा 1949, बँकांचे राष्ट्रीयकरण 1969, भारतीय स्टेट बँकची स्थापना 1955 आपण ते बघितले आणि स्टेट बँक समूहाची निर्मिती 1960. ओके तर हे सगळे इयर्स तुम्ही ॲज इट इज लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. प्रादेशिक ग्रामीण बँका म्हणजेच रिजनल रुरल बँक कोणाला कर्ज देतात? तर कुणाला कर्ज देतात या RRBs? तर या RRB आपले लघु व सीमांत शेतकरी, त्याचबरोबर ग्रामीण व कुशल कामगार आणि शेतमजूर या तीन घटकांना कर्ज देतात, ते शहरी व अकुशल कामगारांना कर्ज देत नाहीत, तर पर्याय क्रमांक तीन हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. वित्त संस्थांची मांडणी त्यांच्या स्थापनेप्रमाणे करायची, इथं अ ब क आणि ड असे चार इन्स्टिट्यूट वेगवेगळ्या दिलेले आहेत आणि त्यांचा इयरवाईज म्हणजे सगळ्यात जुनी कुठली आहे त्याच्यानंतर कुणाची स्थापना झाली असा तुम्हाला चार्ट त्याचा फॉर्म करायचा आहे. ओके तर अ ऑप्शनमध्ये आहे IDBI म्हणजे भारतीय औद्योगिक विकास बँक, त्यानंतर भारतीय औद्योगिक गुंतवणूक बँक म्हणजे IIBI, त्यानंतर भारतीय औद्योगिक पत आणि गुंतवणूक महामंडळ आणि भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ. ओके तर याच्यामध्ये जी सगळ्यात स्टार्टला किंवा सगळ्यात आधी जी सुरू झाली आहे ती म्हणजे IFCI 1948 सुरू झाली, 1 जुलै 1948 ते आपण बघितलेले ऑलरेडी IF आणि याचा जो लॉंग फॉर्म आहे IFCIचा तो म्हणजे इंडस्ट्रीयल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. ओके आणि याची स्थापना 1948 झालेली. त्यानंतर
भारतीय औद्योगिक विकास बँक म्हणजे IDBI ची स्थापना झाली होती. IDBI 1964 मध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे आणि याचे हेडक्वार्टर आहे मुंबईमध्ये. याचा जो लॉंग फॉर्म इंग्लिशमध्ये तो म्हणजे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. ओके, आणि याचे रिसंट CEO आहेत मुकेश झा, मुकेश जैन. ओके, आपण ते बघितलेलं आहे. आणि क पर्याय हा 3 नंबरला येईल, म्हणजे 1994 मध्ये आपल्या ICICI ची स्थापना करण्यात आली होती. आणि ब पर्याय सगळ्यात शेवटी, म्हणजेच 1997 ला या इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजे IIBI ची स्थापना करण्यात आली. ओके, आणि 100% गव्हर्नमेंट ओन्ड इन्स्टिट्यूट आहे IIBI. ओके, तर हे सगळे जे इयर्स आहेत तुम्ही ॲज इट इज लक्षात ठेवा, कारण बऱ्याच एक्झाम्समध्ये हा प्रश्न रिपीट सुद्धा झालेला आहे आणि येणाऱ्या एक्झाममध्ये सुद्धा या संबंधित प्रश्न बनू शकतो. ओके, तर अशा पद्धतीने आपण जे बँकिंगशी संबंधित महत्वाचे प्रश्न बनवत होते, जे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशनशी संबंधित क्वेश्चन बनवत होते, ते सगळेच्या सगळे कव्हर केलेले आहेत. आणि जे कन्सेप्च्युअल पार्ट असेल हा आपण नंतर सुरू करणार आहे. ओके, मग तिथे तुम्हाला सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील, म्हणजे बँक रेट काय असतो, त्यानंतर CRR म्हणजे काय, ते सगळे आपण कन्सेप्ट नंतर शिकणारच आहे. ओके, तर भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.